सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी अंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा। राज्यातील सध्या युती सरकारमध्ये सारं अलबेल नसल्याची चर्चा आहे। अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे। अशातच परवा म्हणजे 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते। त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर चर्चा झाली। त्यातच आता आज मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। 2 दिवसात होणारी ही दुसरी भेट आहे। या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। चिंता नको, 5 निवडणुका 5 चिन्हावर जिंकलो, शरद पवार। देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत भाष्य केलं। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला। माझी अध्यक्षपदाची निवड झाली होती, ती प्रोसेस मी सांगितली होती। माझ्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता हे लोक म्हणत आहेत की माझी निवड ही चुकीची आहे, कायद्याने सगळं होईल, चुकीच्या मार्गाने कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी काळजीचं कारण नाही, काही चिंता करण्याची गरज नाही, निकाल आपल्याच बाजूने लागेल असं पवार यांनी म्हटलं आहे। काँग्रेस वेळी पण असंच झालं होतं, 2 गट पडले होते। निवडणुकीवेळी मतदारांनी जे करायचं ते केलं, निवडणूक चिन्ह बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाहीत। मी 5 निवडणुका 5 चिन्हावर लढल्या आणि 5 वेळी जिंकून आलो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। भूकंपाच्या धक्क्यामुळे लातूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण। लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। जिल्ह्यातील हसोरी आणि वस्तुरी भागात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। गेल्या 3 दिवसात तब्बल 4 वेळा हे धक्के जाणवले, यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे। बुधवारी रात्री 9 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। यावेळी 1.6 रिक्टर स्केल इतका हा भूकंप होता, मात्र गावकऱ्यांच्या मते त्यावेळी 2 धक्के जाणवले। विशेष म्हणजे गेल्याच वर्षी 2 महिन्यात तब्बल 9 भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले होते। जमिनी खालून गुढ आवाज येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। प्रशासनाने हे आवाज जमिनीखाली होत असलेल्या बदलामुळे होत असल्याचे म्हटले होते, मात्र आता भूकंपाचे धक्के प्रशासनाने मान्य केले आहेत। पत्रकारावरील छापेमारीवरून सुप्रिया सुळे आक्रमक। दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूज क्लिकशी संबंधित पत्रकारावर आणि वेगवेगळ्या 30 ठिकाणांवर छापेमारी केली। दिवसभर त्यांची चौकशी केली आणि दिवस अखेरीस संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली। न्यूज क्लिक वृत्त संकेतस्थळावर चीनकडून निधी घेऊन त्या देशाच्या बाजूने प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान पत्रकारावरील धाडी, वृत्तसंस्थांच्या कार्यालयावरील छापेमारीवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत। या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी सरकारला देशात आणीबाणी लावली आहे का असा सवाल विचारला आहे। मराठा आरक्षणावर मनोज जरांगे काय म्हणाले? मनोज जरांगे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी संवाद साधला। ते म्हणाले, आज देतो, उद्या सत्ता आली की देतो असे सगळे पक्ष म्हणाले, मात्र आता आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही, आम्ही मागणीवर ठाम आहोत। सरकारने फूट पाडणे व इतर डाव टाकू नये असे डाव टाकून काय संदेश देताय हे समाज जाणतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आपण एकत्र आहोत, ओबीसी एकत्र नांदू, आमची एकच भूमिका, शांतता ठेवू। तिन्ही पक्षांनी भान ठेवावे, ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, आम्हाला पाठिंबा देणारा कोणी असो त्यांनी सोबत यावे, आमंत्रण देणार नाही, हे काही लग्न नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे, कार्यकर्त्यांची इच्छा, आशिष देशमुख। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली इच्छा त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवते। त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनाही सामावून घेतलं आहे, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत ही राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे सुतोवाच माजी आमदार भाजप नेते आशिष देशमुख यांनी चंद्रपुरात केलं। तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचेही देशमुख यांनी म्हटलं आहे।
नांदेड येथील रुग्ण मृत्यूवर वडेट्टीवार काय म्हणाले? 4 ते 5 दिवसात शासकीय रुग्णालयात 100 हून अधिक मृत्यू झाला आहे, याला शासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे। औषध अभावी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले आहेत, असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत। नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी वडेट्टीवार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, हे मंत्रीपदी राहण्यास योग्य नाही, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। उच्च न्यायालयाने देखील सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे, दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, तसेच पीडित कुटुंबियांना 10 लाखांची मदत करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे। मुंबई हावडा रेल्वे मार्गावर प्रवाशांचा संताप। मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील नागपूर रायपूर ते रायपूर नागपूर दरम्यान धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः बिघडले आहे। सकाळची गाडी सायंकाळी आणि सायंकाळची गाडी सकाळी धावत आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। प्रवासी संबंधित अधिकारी, प्रवासी संघटना, स्थानिक रेल्वे कमिटी आणि लोकप्रतिनिधींनाही समस्या सांगतात, मात्र दखल कोणीही घेत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। शेअर बाजारात 2 दिवसानंतर तेजी। बीएसई सेन्सेक्सने 450 अंकाच्या उसळीसह 65,650 टप्पा पार केला। निफ्टीही 120 अंकाच्या तेजीसह बंद झाला। बाजारात तेजी वाढण्याचे काम आयटी आणि बँकिंग क्षेत्राने केले। निफ्टीमध्ये टायटन आणि इन्फोसिसचे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्याहून अधिक वाढले आहेत, तर पॉवर ग्रीडचा शेअर 1.25 टक्क्यांनी घसरला आहे। भारताने जिंकले 21 सुवर्णपदक। भारतीय खेळाडू आशियाई खेळामध्ये उत्तम कामगिरी करत असल्याचं दिसतंय। भारताने 21वे सुवर्णपदक गुरुवारी आपल्या नावावर केले। दिवसभरातील हे 3रे सुवर्णपदक आहे। भारताने तिरंदाजीत सुवर्णपदक कमावत खातं उघडलं होतं, त्यानंतर स्क्वॅश मिक्समध्ये भारताला सुवर्ण मिळालं, त्यानंतर आता पुरुष कंपाऊंड टीमने देखील तिरंदाजीत सुवर्णपदक नावावर केलं आहे। भारतीय पुरुष कंपाऊंड टीममधील प्रवीण देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी 21वे सुवर्ण आपल्या नावावर केले। भारतीय टीमने फायनलमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला। भारताला तिरंदाजीत मिळालेले हे 3रे सुवर्णपदक आहे। भारताच्या नावावर आतापर्यंत 86 पदकं जमा झाले आहेत। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।